तसच नाना पटोले अशोकराव चव्हाण बाळासाहेब थोरात या सगळ्यांशी संपर्क साधला आणि मला जयंतरावांना आम्हालाही बोलवलं आणि सांगितलं की जरी रविवारचा दिवस असला तरी आपण संध्याकाळी बसायचं आणि तशा पद्धतीनं संजय राऊत साहेब वगैरे सगळ्या त्या मिटिंगला होते आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली. खरं तर या मिटिंगमध्ये काय झालं त्याबद्दल तिथं आमच्या सगळ्यांच्या वतीनं असं ठरवण्यात आलं, संजय राऊत साहेब तसंच जयंतराव पाटील आणि नाना पटोलेंनी बाहेर जाऊन साधारण काय चर्चा झाली, कुठल्या पार्श्वभूमीवरती बैठक बोलवण्यात आलेली होती याबद्दलची संपूर्ण माहिती मीडियाला काल त्यांनी दिलेली आहे. परंतु कर्नाटकचा निकाल जो लागला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीमागे अनेक वर्ष, तसं बघितलं तर 2014 सालापासून कालच्या कर्नाटकच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता सातत्याने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातले दोन वेळेला सरकार आणि वेगवेगळ्या राज्यातले काही सरकार आली आणि त्याच्यामुळं साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये एक उत्साह पाहायला मिळायचा, त्यांच्यामध्ये एक जोश पाहायला मिळायचा आणि विरोधक तसं बघितले तर थोडंसं डिमॉरलाइज झालेले होते. परंतु कर्नाटकचा ज्या प्रकारे निकाल आला आणि संपूर्ण एक्झिट पोलचे अंदाज पण सगळे चुकले, कारण त्यांनी दाखवलेलं होतं 100 ते 110 पर्यंत 115 पर्यंत काँग्रेस जाईल, परंतु काँग्रेस ही जवळपास 135 पर्यंत पोचली आणि हे तर एकदम 65 पर्यंत पोचले आणि त्याच्यामुळे साहजिकच सगळ्यांचा एकदम उत्साह द्विगुणित झालेला आपण सगळ्यांनी पाहिला, प्रत्येकाने आपली आपली प्रतिक्रिया पण दिली आणि त्याच्यातून पुढची लाईन ऑफ ऍक्शन महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये काय असली पाहिजे, कशा पद्धतीनं राहिलेल्या पण वज्रमुठीच्या सभा झाल्या पाहिजेत वगैरे वगैरे या सगळ्यावर चर्चा झाली. त्याच्यामध्ये थोडीशी चर्चा की बाबा मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी युती आघाडी करून निवडणुका लढवल्या होत्या, परंतु यावेळेस महाविकास आघाडी ही धरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी 48 जागांच्या बद्दलचं वाटप करावं, कोणत्या कुणी लढायच्या त्या ठरवावं आणि त्याच्याचबरोबर साधारण जर 288 जागांची पण चर्चा करता आली तर ती पण करावी, कारण काहींना असं वाटतंय की कदाचित लोकसभेच्या बरोबरच विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका होतील असं काही सुतोवाच काही काही लोकांच्या तोंडून आला. त्याच्यामुळं एकदम ऐनवेळेस निवडणुका लागल्यानंतर धावपळ व्हायला नको म्हणून त्याहीबद्दलचं साधारण चर्चा झालेली बरी अशा पद्धतीनं काल साधक बाधक चर्चा झाली. काय पण जागा वाटतं की संदर्भात काही सूत्र ठरवण्यात आले का किंवा समितीची काही स्थापना नाही? त्याच्या कुठल्याही का जागा वाटप म्हटल्यानंतर काही नावं राष्ट्रवादी देणार, काही नावं काँग्रेस देणार आणि काही नावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देणार आणि त्याच्यातनं मग ते लोक बसतील. आता दोन दोन नावं देत आहेत का एक एक नाव देत आहेत हे अजून काही ठरलं नाही, पण दोन दोन नावं देतील असा माझा अंदाज आहे आणि मग 6 लोक जर बसून त्याबद्दलची पुढच्या कशा 48 जागांचं वाटप करायचं आणि 288 जागांची पण कशा प्रकारे साधारण चर्चा करायची. बरं, ह्याच्यामध्ये एक हेही ठरलं की नुसते हे 3 पक्ष नाही तर या 3 पक्षाशी संबंधित असणारे जे मित्रपक्ष आहेत, महाविकास आघाडी ज्यावेळेस स्थापन झाली उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये मी बाळासाहेब थोरात आम्ही सगळेच होतो, आम्ही लोक काम करत असताना आमच्याबरोबर इतर पण काही राजकीय पक्ष भले ते राजकीय पक्ष आमदारांच्या संख्येने लहान असतील परंतु त्यांना पण मानणारा काही मतदार आहे, त्यांनाही मानणारा काही वर्ग आहे तर त्यांनाही बरोबर घ्यावं असं त्याच्यातल्या अनेकांनी आम्हाला सुतोवाच केला होता. त्याच्यावर त्यांची पण चर्चा झाली कारण वज्रमुठीच्या सभा होत असताना ह्या सभांच्या मध्ये काही ठिकाणी स्टेजवर आमच्या मित्रपक्षांचे नेतेगण बसले होते परंतु सभेमध्ये भाषण मात्र 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी 2 काँग्रेस अशा पद्धतीनं चालू.
आज विनेबिलिटी विचार पत्र गटाचे नेते शिरवळदारांना भेटले आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय तर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करावं अशी मागणी करतो. त्याच्यामध्ये मी पण जरा माहिती घेतली. सध्या आपले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जी हे परदेशी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना शिवसेनेने ठरवलेलं होतं की त्यांना जे काही त्यांचं म्हणणं द्यायचं ते आजच द्यायचं. ते नसल्यामुळे विधानसभेच्या उपाध्यक्षांच्याकडे त्यांनी दिलं. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बहुतेक पोच दिली असेल आणि राहुल नार्वेकर साहेब आल्यानंतर त्यांच्याकडे ते पोच देतील. राहुल नार्वेकर साहेब ह्याबद्दलचा निर्णय घेतील असं मला वाटतं. शेवटी हा स्पीकरचा डेप्युटी स्पीकरचा अधिकार आहे. ते दोघे जण त्याबद्दल ठरवतील. पुरंदरमध्ये आज अशोक टेकवडे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेगावमध्ये नगरमध्ये दिसलंय, या परिस्थितीकडे कशा पद्धतीने बघता? अलीकडे या ज्या काही घटना घडल्या अकोल्याच्या संदर्भामध्ये मी पण माहिती घेण्याचा प्रयत्न केला. काही सोशल मीडियामध्ये काही क्लिप व्हायरल झाली आणि ती क्लिप काही समाजाच्या भावना दुखवणारी होती आणि त्याच्यातून एक ग्रुप तिथं अतिशय अग्रेसिव्ह झाला आणि अग्रेसिव्ह झाल्यानंतर ज्या घटना घडलेल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये आपण वाचल्या आणि पाहिल्या त्या सगळ्या त्याच्यामुळे घडल्या. वास्तविक या गोष्टीला राज्य सरकारने आवर घातला पाहिजे. कुणी क्लिप व्हायरल केली ही ताबडतोब त्याची शहानिशा केली पाहिजे. अलीकडं जसं सायबरचे गुन्हे वाढलेले आहेत क्राईम तशामध्ये तपास यंत्रणेला पण खूप काही त्यांच्या हातामध्ये बाबी असतात आणि त्यांनी कुणी ही क्लिप पहिल्यांदा व्हायरल केली, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण होता, काय त्याचा उद्देश होता, या सगळ्या खोलामध्ये तातडीनं गेलं पाहिजे. हे एका ठिकाणी झालंय, उद्याच्याला ते दुसरीकडे पसरायला वेळ लागणार नाही. काही शहरांच्या मध्ये थोडस वातावरण तंग आहे असंही ऐकायला मिळतंय. आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचं काम शेवटी राज्य सरकारचं आणि राज्य सरकारच्या हातामध्ये असणाऱ्या पोलीस यंत्रणेचं असतं. पोलीस यंत्रणेमध्ये राजकीय हस्तक्षेप न होता त्यांना या अशा प्रकारच्या चौकशा करण्याकरता पूर्णपणे मुभा दिली तर पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारचं काम करू शकते. हा पाठीमागचा अनुभव आहे. आता पुरंदरमध्ये अशोक टेकवडे यांनी तर भाजपमध्ये प्रवेश केला आहे की काही तुमच्याच पक्षाकडून ते आमदार झाले होते कुठेतरी. त्या कार्यकर्त्याला मीच तयार केलेला होता. त्याला मी पुणे कृषी उत्पन्न जिल्हा कृषी उत्पन्न पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये डायरेक्टर केलं होतं, चेअरमन केलेलं होतं. त्याच्यानंतर आमदारकीचं तिकीट दिलं. दादा जाधवरांचं तिथं वर्चस्व होतं तरी देखील त्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही निवडून आणलं. त्यांनी काम पण केलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तिथं स्थानिक काही आमच्या पक्षांतर्गत त्यांच्या काही लोकांशी जमत नव्हतं. मी अशोकराव टेकवड्यांशी पण चर्चा केली, मी ज्यांचं जमत नव्हतं त्यांच्याशी पण चर्चा केली, मी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मी आपल्याला सांगतो की एखाद्यानी मनाचा पक्का निश्चय केला असेल, कारण आज सकाळपासून माझ्या पक्षाचे प्रदीप गारडकर पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष हे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्या घरी जाऊन बसले होते. परंतु त्यांनी सांगितलं की मी आणि माझ्या मुलांनी पक्का निर्णय घेतलेला आहे. वास्तविक त्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा, त्यांचे वडील अतिशय कट्टर पवार साहेबांचे कार्यकर्ते होते. जवळअर्जुन म्हणून तिथं गाव आहे त्या भागातले ते होते. आणि त्याच्यानंतर मी पण अशोकरावांना मी राजकीय जीवनात आलं 91 साली तिथं खासदार झालो अतिशय तरुण वयात. त्याही वेळेस मी त्यांना नेहमी जवळ केलं. माझ्या परीनं पक्षाच्या माध्यमातून जी काही ताकद देता येतील शक्ती देता येतील ती द्यायचा प्रयत्न केला. पण स्थानिक काही वाद झाल्यावर आम्ही प्रयत्न करत असतो, दुर्दैवानी त्याच्यातनं मार्ग आम्हाला काढता आला नाही आणि म्हणून त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली. त्याला वेगळी पण अजून काही कारणं आहेत, ती कारणं तुम्ही त्यांनाच विचारली तर जास्त बरं होईल. कारण मध्ये त्यांच्याकडं आयटीची धाड पडलेली होती तेव्हा काही कागदपत्र
तिथं मिळाली असंही कानावर मला प्रदीप गारटकरांनी सांगितलं आज मगाशी, आणि त्याच्यामुळे पण काही घडलंय असं ऐकायला मिळत. बाबा एकानी विचार एवढं अंगावर का येता. 22 तारखेला त्यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलवलं. मी पण ती बातमी वाचली काल जयंत पाटील साहेब आणि मी बरोबरच होतो, परंतु हा विषय काही तिथं निघाला नाही, त्यांनी काढला नाही, मी विचारला नाही, कारण या बाकीच्या गोष्टी चाललेल्या होत्या. परंतु आज माझी जयंतराव पाटलांच्या बरोबर 5 वाजता एक मीटिंग आहे, त्यावेळेस मी त्याबद्दलची माहिती त्यांच्याकडे. भाजपच्या नेत्यावरती केस दाखवा असे मी तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये बातमी वाचली की सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हा त्यांनी कशा पद्धतीनं काहीतरी पोस्टर लावलं होतं असं माझ्या पाहण्यात आलं. परमवीर सिंग यांना क्लीन चिट दिली मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर, त्याच्याबद्दल राज्याचे गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना कॅगनी का कुणी कॅगनीच त्यांना बरोबर आहे त्यांनी दिली असं मी काल देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट ऐकलं. आता त्यांनी काय केलं, ज्या एजन्सीनी त्यांना क्लीन चिट दिली त्याच्यामुळे आम्ही त्यांना क्लीन चिट देतोय असं स्टेटमेंट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं माझ्या पाहण्यात आलेलं. दादा कर्नाटकच्या निकालानंतर आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत, 17 आणि 18 तारखेला स्वतः जेपी नड्डा मुंबई दौरा. नाही हो का, त्यांचा तो दौरा पहिलाच ठरलेला होता, मी पण पाहिलं. त्यांची काहीतरी कार्यकारिणी 18 तारखेला पुण्याला बालगंधर्वला आहे. आता 18 तारखेला पुण्याला बालगंधर्वला असताना अशा प्रकारची बातमी पण आहे की त्याला राष्ट्रीय अध्यक्ष पण हजर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित त्या मीटिंगच्या करता त्यांचा पहिलाच पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. 17 तारखेला मुंबईत असणार आहे आणि 18 तारखेला पुण्यात असणार आहे. मुंबईत महानगरपालिकेच्या अहो उद्याच्याला एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी कुठल्या शहरात जावं आणि काय प्रोग्राम घ्यावा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढच्या वर्षी जाऊ शकतात, कारण उद्धव ठाकरेंबाबतची सहानुभूतीची लाट अजूनही आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ज्यावेळेस निवडणुका घेतील त्यावेळेस आमची निवडणुकीला जाण्याची तयारी आहे. अशी चर्चा सुरू झालेली माझ्याही कानावर आलेली आहे, परंतु माझं स्वतःच स्पष्ट मत आहे 288 पैकी यदा कदाचित 16 काही वेगळा निकाल लागला, वेगळा निकाल लागणारच नाही पण लागला तरी देखील बहुमतावर कुठलाही परिणाम होत नाही. 288 मधनं 16 गेले तरी देखील त्यांचे 272 राहत आहेत आणि 272 मध्ये त्यांना बहुमत क्लिअर आहे, त्यामुळे त्याचा फार काही परिणाम होईल असं आता तरी दिसत नाही. काय 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 राहुल नार्वेकर यांची नियुक्ती ज्यावेळेस झाली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार सुनील प्रभू हे व्हीप होते, त्यामुळे एक प्रश्न सिंधी गटाकडून गटाकडून उपस्थित केला होता की राहुल नार्वेकर यांची नियुक्तीच अवैध ठरते. हा नवीन मुद्दा पुढे आलेला. आता तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या 5 बेंचनी जो निकाल दिलेला आहे तो अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी तो निकाल दिलेला आहे, पण त्या निकालामध्ये त्यांनी असंही सांगितलंय की विधानसभेचे स्पीकर अध्यक्ष हे या 16 लोकांच्या बद्दलचा निर्णय घेतील. कारण आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये पण जेव्हा जेव्हा घटना घडल्यात अशा प्रकारच्या त्यावेळेस विधानसभेच्या अध्यक्षांनीच त्यांना डिस्क्वालिफाय करण्याचा निर्णय घेतलेला होता. ज्यांनी जे काही हे आहे कायदा आहे पक्षांतर बंदीच्या बद्दलचा त्या पक्षांतर बंदी कायद्याचा भंग केल्यानंतर अरुणभाई गुजराती एकेकाळी 1995 ते 2004 साली विधानसभेचे स्पीकर असताना त्यांच्यापुढं अशीच एक मॅटर आलेली होती आणि त्यावेळेस त्यांनी तशा प्रकारे कार्यवाही केली होती, कारण पक्षांतर बंदी कायद्याचा
त्या सहा लोकांनी भंग केला. दादा हिंदी में जानना चाहेंगे महाविकास आघाडी की कल. अरे एक मिनिट उनको पूछने दो ना बाबा. शिवसेना के लोग विधानसभा उपाध्यक्ष को मिलकर 16 लोगों पर जल्दी फैसला लेने का जो मामला लेकर आए हैं कैसे देखते हैं कि अध्यक्ष? नहीं नहीं आज क्या हुआ वो स्पीकर को मिलने के लिए आने वाले थे लेकिन यहाँ के स्पीकर कुछ इंग्लैंड या लंदन के टूर पे गए हैं तो अब्रॉड गए हैं बाहर गए हैं तो परदेश दौरे के ऊपर वो दौरे पे चले गए हैं इसीलिए उनको आज ही जो उनका कहना है यानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रुप का वो आज ही उनको सबमिट करना था तो आज स्पीकर नहीं है इसीलिए उन्होंने डिप्यूटी स्पीकर के पास दिया है उसके बारे में डिप्यूटी स्पीकर ने उनको बताया कि दो तीन दिन में स्पीकर आएंगे मैं स्पीकर के पास आपका जो भी प्रस्ताव है वो भेज दूंगा उनके हाथ में दूंगा और उसके बारे में स्पीकर डिसीजन लेंगे. महाविकास आघाड़ी की कर्नाटक चुनाव में किस तरीके से हार दी बीजेपी की कल महाविकास आघाड़ी की बैठक हुआ पुणे में कर्नाटक के मुख्यमंत्री को भी बुलाया जाएगा ताकि बीजेपी को और पीछे दिया जा सके महाराष्ट्र. नहीं नहीं कल वहाँ बात करते वक्त वहाँ एनसीपी के कांग्रेस के और शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे के सभी वरिष्ठ नेता वहाँ बैठे थे तब एक ऐसा प्रस्ताव आया कि कर्नाटक में जो अभी चीफ मिनिस्टर बनने वाला है कांग्रेस पार्टी का वो चीफ मिनिस्टर बनने के बाद जो वज्रमुठ की सभा अपने महाराष्ट्र में हो रही थी एक छत्रपति संभाजीनगर में हुई एक बीकेसी मुंबई में हुई एक नागपुर में हुई बाकी के बाकी है नासिक कोल्हापुर पूना ऐसे कुछ जगह की बाकी है तो वो सभा जब लेंगे तब वहां के चीफ मिनिस्टर को भी हम बुलाएंगे और उनका भी सत्कार करेंगे ऐसा वहाँ चर्चा हुई. आपके लिए 24 के चुनाव के लिए प्राइमरी चर्चा शुरू हो गई है आपके वहां का सीट बंटवारे को लेकर के उसके बारे में कल संजय राउत साहब जयंत पाटिल साहब और नाना पटोले जी ये तीनों ने तीनों पार्टी की तरफ से प्रेस को बताया कि क्या क्या चर्चा हुई और आगे की लाइन ऑफ एक्शन क्या होनी चाहिए या होने वाली है ऐसी चर्चा कल हुई है. क्या एक सवाल टेक्निकल चीज ये है कि 16 विधायक अगर अपात्र भी हो जाते हैं तो क्या इस सरकार के लिए खतरा होगा क्या? मुझे तो बिल्कुल खतरा नहीं दिखाई देता ये मेरा खुद का कहना है नहीं तो फिर बाद में ऐसा कैसे ये महाविकास आघाड़ी का कहना नहीं मेरा जो स्टडी है मैं 30-32 साल विधायक के नाते महाराष्ट्र में काम कर रहा हूँ वो देखते हुए 288 में विधायकों में 16 अगर कम भी हुए तो 272 रहते हैं 272 में उनके पास तो क्लियर मेजोरिटी रहती है. एक सवाल है आपने मराठी में ये भी कहा कि संभावित है कि आने वाले दिनों में विधानसभा और लोकसभा चुनाव जो है वो एक साथ होंगे तो इसको लेकर के कोई स्ट्रैटेजी बनाई गई है क्या महाविकास आघाड़ी? नहीं नहीं उसके बारे में अभी बात चालू है. क्या है पार्लियामेंट के चुनाव के पहले राजस्थान का चुनाव है मध्य प्रदेश का चुनाव है और मेरे ख्याल से छत्तीसगढ़ का चुनाव है तीन स्टेट का चुनाव है ये तीनों स्टेट 5 साल पहले जो चुनाव हुआ था तो कांग्रेस के पास गए थे अभी उसमें से 2 स्टेट कांग्रेस के पास है एक स्टेट बीजेपी के पास चला गया है मध्य प्रदेश का तो वो चुनाव के बाद पार्लियामेंट का चुनाव आने वाला है तो पार्लियामेंट के चुनाव के बाद अपने महाराष्ट्र का चुनाव 6 महीने के बाद है लेकिन 1999 में ऐसे ही महाराष्ट्र के चुनाव को 6 महीने बाकी थे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का वो पार्टी नई यहां उभरी थी पवार साहब के नेतृत्व में संगमान जी भी थे तारिक अनवर जी भी थे बाकी साथी थे तब के गवर्नमेंट में नारायण राणे साहब और गोपीनाथ मुंडे साहब चीफ मिनिस्टर और डिप्यूटी चीफ मिनिस्टर थे तब उन्होंने 6 महीने बाद विधानसभा का चुनाव न लेते हुए लोकसभा के साथ चुनाव लिया था ये एक उदाहरण हमारे सबके सामने है इसीलिए शायद आज की सिचुएशन देखने के बाद अभी राजस्थान का मध्य प्रदेश का छत्तीसगढ़ का रिजल्ट क्या आएगा वो भी देखेंगे लेकिन उसके बाद लोकसभा का चुनाव जब आएगा तो शायद विधानसभा और लोकसभा
एक ही दिन लेने का फैसला इस गवर्नमेंट को ठीक लगा तो वो ले सकती है, क्योंकि वो गवर्नमेंट का अधिकार है। गवर्नमेंट ने सिफारिश की गवर्नर को कि हमें ऐसा ऐसा करना है तो वो कर सकते हैं, उनको वैसा नहीं करना है तो 6 महीने के बाद चुनाव आ सकते। महाराष्ट्र में हिंसा देखने को मिल रही है, बहुत सारे ऐसे जिले हैं चाहे वो अहमदनगर हो या अकोला हो, हिंसा देखने को मिल रही है, आपको क्या लगता है? उसके बारे में एक क्लिप वायरल हुई, साइबर क्राइम वालों ने इसके बारे में पूछताछ करनी चाहिए, इंक्वायरी करनी चाहिए, और किसने ये क्लिप वायरल की, कहां से वो तैयार हुई, इसका मास्टरमाइंड कौन है, इसका उसका कारण क्या था, ये दंगे फसाद होने का कारण था या दो कास्ट में कुछ अंतर बनाने का कारण था, ये सब इंक्वायरी करने वाली बात है। और ये तुरंत गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने और उनके होम मिनिस्ट्री ने, उनके पुलिस विभाग ने करनी चाहिए, उसमें पॉलिटिकल इंटरफेयर बिल्कुल नहीं होना चाहिए। और क्या सही है क्या गलत है, गलत किया तो किसने किया, उसका कारण क्या है, और क्या सामने रखकर उन्होंने ये गलत किया है, ये सब लोगों के सामने आना चाहिए। 2024 के लिए विपक्ष इकट्ठा हो रहा है, एक सेकंड, 2024 के लिए विपक्ष इकट्ठा हो रहा है तो राज्य और राष्ट्रीय स्तर पर विपक्ष का चेहरा कौन होगा? क्या नीतीश कुमार, राहुल गांधी या पवार साहब खुद होंगे? उसके बारे में यह चर्चा नहीं होती, यह चर्चा महाराष्ट्र के चुनाव के बारे में होती है। आपने जो सवाल पूछा है वो भारत देश जो है उनके स्तर के वाला सवाल है, उसमें दिल्ली में चर्चा हो सकती है, राष्ट्रीय स्तर पे चर्चा हो सकती है, उसके बारे में मैं कुछ कह नहीं सकता। स्टेट के बारे में कुछ हो तो आप मुझे पूछो, लेकिन इसका जवाब नेशनल लीडर लोग ही दे सकते हैं। समीर वानखेड़े की जो भूमिका है वो कहीं ना कहीं अब शक के घेरे में, सीबीआई ने FIR रजिस्टर कर लिया है, करप्शन के चार्जेस हैं। एक वक्त में उन्होंने नवाब मलिक के दामाद को अरेस्ट किया था, शाहरुख खान के बेटे को अरेस्ट किया था, अभी उनके खिलाफ इंक्वायरी चालू है। इंक्वायरी खत्म होने के बाद सब कुछ आगे आज आएगा कि क्या गलत था क्या सही था, किसका स्टेटमेंट ठीक था किसका स्टेटमेंट गलत था, वो सब सामने आएगा। आप लोगों को बहुत बदनाम किया था उस दौर में, किया था ना, जब उनके हाथ में कुछ रहता है तो बदनाम लोग करते ही है, ऐसा ही चलता है, लेकिन बाद में पता चलता है 6 महीने के बाद, साल के बाद, 2 साल के बाद, 3 साल के बाद, लेकिन बदनामी तो जो होनी है वो हो ही जाती है। महाराष्ट्र में जो चुनाव को लेकर के महाविकास आघाड़ी के जो चल रहा है उसमें अगर सीटों की बदला बदली उसके बारे में कल प्राथमिक चर्चा हुई, वो चर्चा होने के बाद दो दो एनसीपी की तरफ से, कांग्रेस की तरफ से और शिवसेना की तरफ से लोग बैठेंगे, 6 लोग बैठकर उसके बारे में चर्चा करेंगे। और ये चर्चा करते वक्त जिसके पास इलेक्टिव मेरिट वाला कैंडिडेट रहेगा तो एक कुछ सीट के लिए थोड़ा बहुत चेंजेस तो हो सकता है, लेकिन समझो एनसीपी की एक सीट शिवसेना को देने का तय हुआ तो शिवसेना की तरफ से एक सीट एनसीपी को देना पड़ेगा, ऐसे ये चर्चे वाली बात है, बात में से उसमें